15 डिसेंबर नंतरची कांदा पिकाची जी लागवड आहे ती लागवड आता जवळजवळ 50-60 दिवसाच्या आसपास यायला सुरुवात झालेली आहे. 45 ते 50 दिवसाच्या कांद्यांमध्ये आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बारीक पिवळ्याशी टिपके दिसायला सुरुवात झाली आहे आणि कांदा हिरवा कांदा हा त्या टिपक्यांमुळे पुढं जाऊन वाळणार आहे किंवा त्याची प्रत खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. आज मी त्या विषयावर तुमच्यासाठी बोलण्यासाठी इथे हा व्हिडिओ तयार करत आहे. माझं नाव प्रसाद आव्हाड. नेहमीप्रमाणे आपण ॲग्रोप्रधान या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर भेटत असतो. शेतकरी बांधवांनो, सध्या तुम्ही जर बारीक लक्ष दिलं आणि कांद्याच्या ज्या बेचक्यामध्ये जाऊन बघितलं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या बेचक्यामध्ये आता तुम्हाला मावा आणि थ्रिप्स दिसत आहे. हे मावा आणि थ्रिप्स काय करतात, का सूर्यप्रकाशाद्वारे निर्माण झालेला जो अन्नरस आहे आणि त्या अन्नरसाचा जो फ्लो आहे जो कांद्याकडे जाणार असतो सिंक सोर्स रेशनुसार, तर तो रस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे कांद्याला इजा होते. कांद्याची प्रत खराब होण्यासाठी हे मोठे कारणीभूत ठरतात. तुम्हाला कांद्यामध्ये आता सध्या काळे असे जर मावा दिसत असतील ज्यांना पंख आहे आणि ते उडतात, तर ते मावा हे नर मावा आहेत आणि त्यांनी केलेल्या जखमेतून चिकट असा स्राव निघतो आहे किंवा त्यांनी स्वतःच्या शरीरावाटे असा चिकट स्राव टाकला का ज्याच्यामध्ये साखर आहे शुक्रोज आहे किंवा त्याच्यामध्ये असलेली जी कार्बोहायड्रेट आहे ते खाण्यासाठी तिथे बुरशी वाढते. अल्टरनेरिया पोरी म्हणजे काळा करपा पिवळा करपा वाढताना आता शेतकऱ्यांना दिसतो आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला या करपाला जर नियंत्रण करायचं असेल आणि आपले कांदे जर वाचवायचे असतील तर नक्कीच आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आत्ताच्या घडीला आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या कांदा पिकावर लेवल क्लेम आणि ते खूप चांगले औषध आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तो घटक मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या चॅनेलवर भरपूर कांदा पिकाचेच काय तर सगळेच व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी आणत राहिलेलो आहे. 2 दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ ऊस पिकातील मोठी बांधणी कशी प्रकारे केली जाते आहे, मशीनचा त्याच्यामध्ये कसा वाटा आहे याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. आजच्या या व्हिडिओचा विषयही तुम्हाला कळला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, कांद्याला जर आपल्याला चांगलं वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी स्प्रे करणं खूप गरजेचं झालेलं आहे. 45 आणि 50 दिवसाचा जो कांदा असतो त्याची फुगवण होण्याचा हा पिरियड असतो. त्याच काळामध्ये काय होतं, हे थ्रिप्स आणि मावा येतात आणि किंवा नागाळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. सध्या तुम्हाला आता नागाळी पण दिसून येत असेल, मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवून देतो का कांद्यावर अशा प्रकारे टनेल किंवा एक प्रकारच्या गुहा तयार केला आहे त्यांनी, तो हरिद्रव्य खाऊन घेतला आहे आणि त्या गुहेमध्ये ते झिकझॅक झिकझॅक किंवा असे नागमोडी वळणाचे आपल्याला टनेल त्याच्यावर दिसून येत आहे. यांना कंट्रोल केलं नाही तर नक्कीच आपल्या कांद्याची प्रत खराब होऊन जाईल. पण तुम्ही घाबरू नका, तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी आणि वेगवेगळी माहिती पोहोचवण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलमार्फत तुमच्यामध्ये पोहोचत आहोत. शेतकरी बांधवांनो, त्याच्यासाठी आता आपण काय करू, मी तुम्हाला काही स्प्रे सांगतो, तो स्प्रे तुम्ही घ्या. तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला जोडून जा. त्याच्यासाठी फेसबुकच्या पेजमध्ये मी माझ्या व्हॉट्सअपची लिंक दिली आहे आणि यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. शेतकरी बांधवांना आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचा चांगला कडक स्प्रे घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी काही घटक सांगतो. बघा, मार्केटमध्ये ॲमिस्टॉर टॉप नावाचं एक औषध येतं, त्याच्यामध्ये ॲझॅक्झोस्ट्रोबिन प्लस डायफेनकॅनोझॉल नावाचा घटक आहे. ॲझॅक्झोस्ट्रोबिन हा ट्रायझॉल स्ट्रोबुल्युरिन ग्रुपचा एक प्रकारचं फंगिसाईड आहे आणि त्याचं महत्त्वाचं काम असं आहे का सगळ्या प्रकारच्या बुरशांना ते मारण्याचं काम करतं. मग याचा जर स्प्रे घेतला आणि डायफेनकॅनोझॉलमुळे बुरीसुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असते. मग ह्या जर स्प्रे आपण जर घेतला, प्रति लिटरला 1 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर फिप्रोनिल नावाचं एक मार्केटमध्ये फिप्रोनिल हा कंटेन नेम आहे, त्या नावाचं जर इन्सेक्टिसाईड घेतलं त्याचा पण आपण 10 लिटर म्हणजे कमीत कमी 1.5 ग्रॅम एवढ्या प्रमाणात जर आपण त्याचं प्रमाण घेतलं आणि त्यानंतर आपल्याला दुसरं घ्यायचं आहे ते स्टिकर, प्रति लिटरला एक चांगलं स्टिकर घ्यायचं 1 ml एवढ्या प्रमाणात स्टिकर, असा स्प्रे घेऊन टाका तुम्ही आणि त्या स्प्रेद्वारे काय करा, या कीटकांचा नियंत्रण करून टाका. आणि ह्या कीटकांचं जर नियंत्रण झालं ना तर नक्कीच आपल्याला कांद्याची फुगवण होण्यामध्ये काय अडचण येणार नाही, खतं पण चांगली लागली जातील. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरं आपल्याला 4-5 दिवसानंतर एक ॲसिटॅमिप्रिड नावाचं एक औषध आहे त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. त्या ॲसिटॅमिप्रिडचा प्रति लिटरला आपल्याला 0.5 ग्रॅम एवढ्याने त्याचा प्रमाण वापरायचं, म्हणजे काय करायचं, 200 लिटर पाण्याला आपल्याला 100 ग्रॅम ॲसिटॅमिप्रिड वापरायचं. त्या ॲसिटॅमिप्रिड प्रति ॲसिटॅमिप्रिड 20% SP म्हणजे सुल्युबर पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये ते येतं. त्याच्याबरोबर आपल्याला कार्बेंडेंजिम प्लस मँकोजेप किंवा टेबिकोनोझॉल या प्रकारचा एखादा घटक घेऊन त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. याचा जर स्प्रे आपण या पद्धतीने घेतला तर नक्कीच कांदा पिकात एक चांगला आपल्याला रिझल्ट दिसून येणार आहे. तुम्हाला अजून कसली माहिती
पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. नवनवीन तुम्ही माझ्याशी जोडण्याचा जाण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे, फेसबुकमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तुम्हाला काही लागत असेल तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये सांगू शकता. नेहमीचप्रमाणे कोणकोणत्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे हे तुम्ही मला सांगा. आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.